शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून विविध योजनांचे अपडेट्स तसेच शेतीविषयक इतरही बरीच उपयुक्त माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। तर आज सुद्धा ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, ठिबक सिंचन तुषार सिंचन यांना 75-80% अनुदान देण्याचा निर्णय इथं शासनाने घेतलेला होता, तर त्याचा शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेकरिता 200 कोटी रुपयांचा निधी इथं वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। आणि मित्रांनो, एक नम्र विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आतापर्यंतही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता ₹200 कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा असा शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर सदर योजना सन 2021-22 पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतलेला आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्ही सविस्तररित्या वाचू शकता, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादेत 45% अनुदान देण्यात येते। सदर अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ₹200 कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यास अनुसरून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय आहे की सन 2021-22 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता ₹200 कोटी फक्त निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। सदर निधी खालील लेखाशीर्षाखाली सन 2021-22 च्या मंजूर तरतुदीतून खर्ची टाकावा। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया ही महाडीबीटी व PMFS प्रणालीद्वारे करण्यात यावी। तर सदर निधी कोषागृहातून आहरित करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे। महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करून शासनाच्या या योजनेचा लाभ शेतकरी बंधू घेऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ठिबक आणि तुषार सिंचनास 75% ते 80% अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। धन्यवाद।